शिवसेनेने घातले संत गजानन महाराज चरणे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे याकरिता साकडे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. आता महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्व महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागून आहे. मागील 2.5 वर्षात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी धडाकेबाज कामगिरी महाराष्ट्रात केली आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद देण्यात यावे यासाठी विदर्भ पंढरी श्री संत गजानन महाराज मंदिर शेगाव येथे शिवसेनेच्या वतीने संत गजानन महाराज यांना साकडं घालण्यात आले. यावेळी जिल्हा प्रमुख शांताराम दाणे, किसान सेना जिल्हा प्रमुख नंदुभाऊ वाघ, उपजिल्हा प्रमुख अशोक टावरे, सौ शारदाते खानजोड, महिला सेना जिल्हा प्रमुख जयश्री देशमुख, खामगाव महिला सेना तालुका प्रमुख राहुल मारोडे, उपजिल्हा प्रमुख शेगाव तालुका प्रमुख रामा थारकर, खामगाव तालुका प्रमुख राजेंद्र बघे, संग्रामपूर तालुका प्रमुख केशव ढोकणे, संजय पाटील खोड, उपतालुका प्रमुख संग्रामपूर, शेगाव शहर प्रमुख संतोष लिपते, अरुण ताडे, उल्हास पाटील, कैलास कडाडे, विधानसभा संघटक जळगाव सामोद, अंकुश कड, युवासेना तालुका प्रमुख उमेश शेडके, अमोल दाभाडे, युवासेना तालुका प्रमुख जळगाव, शत्रुघ्न पाटील उगले, अनंता झालटे, विजय सित्रे, रवीभाऊ रावणकर यांच्यासह शिवसेना, युवा सेना, महिला सेना व सर्व आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.